वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो सध्या एम पी एस सी प्रोफाईल अपडेट करणे सुरू आहे त्याचबरोबर एस सी बी सी उमेदवारांना कॅटेगरी चेंज करण्यासाठी तेवीस जूनपर्यंतची मुदत दिलेली आहे परंतु खूप जणांना खूप साऱ्या शंका आहेत की डब्ल्यू एस सर्टिफिकेट आत्ता नाही मग एम पी एस सी प्रोफाईल अपडेट करता येईल का ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढण्यासाठी पात्रता काय आहेत मग ती पाच एकराचे अट्ट राज्य शासनाच्या सेवेत प्रवेश करण्यासाठीचे प्रमाणपत्र मिळणार आहे त्यासाठी ते त्या अट आहे का शिवाय उत्पन्न कोणत्या वर्षाचे गृहीत धरले जाईल आणि आता नव्याने डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढल्यानंतर ते मागील परीक्षांसाठी गृ गृहीत धरले जाईल का या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं आपण इथं चर्चा करणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रत्येक शंकेचं तुमच्या निरसन केले जाईल तरीही काही अडचणी आल्या तर मला तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लिंक आहे त्याचबरोबर टेलिग्राम आय डी आहे त्यावर मला मेसेज करू शकता प्रत्येक मेसेजला रिप्लाय दिला जाईल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर संतुष्ट झाला तर महा स्पर्धा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्याकडे सध्या एक पत्र मिळालेलं आहे जिल्हाधिकारी सातारा यांनी एकोणीस जून दोन हजार एकवीसला हे शुद्धीपत्र काढलेलं आहे तत्पूर्वी त्यांनी चौदा जून दोन हजार एकवीसला एक आदेश काढला होता त्यामध्ये असं म्हटलं होतं आणि हा आदेश काढण्याचं कारण काय होतं तर तलाठी भरती दोन हजार एकोणीस सातारा जिल्ह्याचा निकाल हा राखून ठेवला हो होता आणि आता एस सी बी सी हे आरक्षण रद्द झाल्यानंतर डब्ल्यू एस किंवा ओपन असा विकल्प निवडण्यासाठी पात्र उमेदवारांना संधी दिलेली आहे परंतु बहुतांशी उमेदवारांकडे डब्ल्यू एस सर्टिफिकेट नाही मग त्याचं काय करायचं या अनुषंगाने त्यांनी शुद्धीपत्र आहे आणि त्यात असं म्हटलं आहे की पहिला जो आदेश होता त्यांचा चौदा जूनचा त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की उमेदवाराकडे मार्च दोन हजार वीसपर्यंत ग्राह्य असणारे आर्थिक दुर्बल घटक पात्रता प्रमाणपत्र आवश्यक आहे असं त्यांनी नमूद केलं होतं म्हणजे मार्च दोन हजार पूर्वी तुम्ही हे प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून काढलेलं असायला पाहिजे आणि तेच तेच ग्राह्य धरलं जाईल असं जिल्हाधिकारी सातारा यांनी चौदा जून दोन हजार एकवीसच्या आदेशामध्ये म्हटले परंतु त्यांनी एकोणीस जूनच्या आदेशात दुरुस्ती केली आणि त्यात त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला तलाठी पदासाठी जाहिरात आली होती त्यावेळेस पात्र उमेदवारांनी एस सी बी सी या प्रवर्गातून अर्ज केला त्याआरती त्या उमेदवाराकडे एस सी बी सी प्रवर्गातील प्रमाणपत्र असल्यामुळे आर्थिक दुर्बल गटातील म्हणजेच डब्ल्यू एस प्रमाणपत्र असणार नाहीत कारण शासन निर्णय काय सांगतो तर तुम्ही एका आरक्षणाचा लाभ घेत असाल तर तुम्ही दुसरं आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही सोबत म्हणजे तुम्ही इथं एस सी बी सीचा लाभ घेणार असाल अर्ज तुम्ही एस सी बी सीतून केलेला आहे तर तुम्हाला डब्ल्यू एस प्रमाणपत्र आणि एस सी बी सी प्रमाणपत्र हे सोबत असणार नाहीत कारण एस सी बी सीचा लाभ घेत असताना डब्ल्यू एसचं प्रमाणपत्र मिळत नाही बरोबर मग सध्या सुप्रीम कोर्टानं पाच मे दोन हजार एकवीसला एस सी बी सी हे आरक्षण रद्द केलं त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांनी एकतीस मे दोन हजार एकवीसला एक शासन निर्णय निर्गमित केला आणि त्यात सांगितलं की आता सध्या ज्या उमेदवारांकडे डब्ल्यू एस प्रमाणपत्र नाही त्यांना ते प्रमाणपत्र इश्यू करण्यासाठी म्हणजे तहसील कार्यालयातून काढण्यासाठी काही विहित मुदत दिली पाहिजे मग त्याच अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयीन कार्यालय यांनी तलाठी पात्र उमेदवारांना त्यांनी ही मुदत वाढवून दिलेली आहे आणि अकरा सात दोन हजार एकवीस कालावधीत त्यांनी त्यांनी दिलेल्या वेबसाईटवर आपला विकल्प निवडायला मुदत दिलेली आहे म्हणजेच या सर्व गोष्टीतून आपण बोध काय घ्यायचा तर एम ची सीची प्रोफाईल अपडेट करत असताना डब्ल्यू एस असं तुम्ही नमूद करताय परंतु तिथे तुम्हाला ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट नंबर मागते मग तिथं काय टाकायचा तर जोपर्यंत तुम्ही डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढत नाही तोपर्यंत तुम्ही एम पी एस सी प्रोफाईल अपडेट करू नका फक्त तुम्हाला तेवीस जून दोन हजार एकवीसपर्यंतची जी मुदत दिलेली आहे ए सी बी सी टू ई डब्ल्यू एस किंवा ओपन करण्यासाठी ते तुम्ही तात्काळ करून घ्या त्यामध्ये अपडेट करत असताना तिथं तुम्हाला एस सी बी सी टू ई डब्ल्यू एस जाताना ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटचा नंबर टाकण्याची गरज नाही ते मॅन्डेटरी नाही तिथं रेड कलरमध्ये स्टार नाही त्यामुळे त्याची काळजी करू नका तुम्ही जोपर्यंत ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढत नाही तोपर्यंत प्रोफाईल अपडेट करू नका फक्त हे कॅटेगरी चेंजचे अपडेट करून घ्या त्याचबरोबर मग तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळतं आहे की डब्ल्यू एस सर्टिफिकेट आत्ता नव्यानं काढलं तर मागील परीक्षेसाठी ग्राह्य धरलं जाईल का तर शंभर टक्के धरलं जाईल कारण शासनानं एकतीस मे दोन हजार एकवीसला आदेश दिला आहे की आत्ता डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढण्यासाठी त्यांना विहित मुदत द्या म्हणून म्हणजे एस सी बी सीचं आरक्षण आपण ज्यावेळेस घेतलं होतं त्यावेळेस आपण ई डब्ल्यू एसचं प्रमाणपत्र काढणार नाहीत ना काही जणांनी काढलं असेल पण काहीजण काढणार नाहीत म्हणून काही जणांवर अन्याय करणं हे चुकीचं आहे त्या अनुषंगानं शासनानं हा आदेश काढलेला आहे त्यामुळे तुम्ही आत्ता ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटसाठी अप्लाय करा आणि ते जेव्हा इशू होईल तेव्हा एम पी सी प्रोफाईल अपडेट करा मग ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढण्यासाठी पात्रता काय तर सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांनी बारा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला एक जी आर निर्गमित केला होता त्यामध्ये या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता आहे ते या जी आरमध्ये त्याने सांगितलेलं आहे तर एकूण पाच प्रकारच्या पात्रता या जी आरमध्ये दिलेल्या आहेत त्यातली सगळ्यात महत्वाची एक पात्रता आहे जी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पूर्वी ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचं कुटुंब हे महाराष्ट्रातील रहिवासी असावेत ही खूप महत्त्वाची अट आहे कारण हे बऱ्याच जणांना मिळत ना नाहीत त्यामुळे हे इथं लाभार्थी ठरत नाहीत त्याचबरोबर दुसरी उत्पन्नाची अट आहे त्यामध्ये ज्या उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न वार्षिक उत्पन्न हे आठ लाखाच्या आत असेल त्या उमेदवारास आर्थिकदृष्ट्या दुर्बल समजण्यात येईल व या आरक्षणाचा आरक्षणाच्या लाभासाठी तो पात्र राहील म्हणजे जो उमेदवार असेल त्याच्या एकत्रित कुटुंबाचं आर्थिक एका आर्थिक वर्षातील उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असावं तेव्हाच तो डब्ल्यू एसाठी पात्र ठरेल इतर दुसऱ्या कोणत्याही पाच एकराची अट्ट एक, एक हजार स्क्वेअर फुटाचं घर किंवा इतर मोकळी जागा या कोणत्याही अट्टी दिलेल्या नाहीत त्या फक्त केंद्र शासनाच्या नोकरीत जाण्यासाठी किंवा केंद्र शासनाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जे प्रमाणपत्र मिळवणार त्या त्या आहे त्यासाठी त्या अटी आहेत महाराष्ट्र शासनाच्या सेवेत येण्यासाठी तुम्हाला फक्त दोनच अटी महत्वाच्या आहेत एक आठ लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे आणि त्या व्यक्तीचं कुटुंब किंवा ती व्यक्ती ही तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी महाराष्ट्रात रहिवाशी असली पाहिजे या दोनच अटी आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही बऱ्याच जणांचे मला मेसेज येत आहेत की काही जण आ पाच एकराची अट सांगत आहेत पण शासन निर्णयामध्ये तर अशी अट्ट दिलेली नाही त्यामुळे तुम्ही पाच एकराच्या अटीचा विचार इथे करू नका त्याचबरोबर हे वार्षिक उत्पन्न कोणत्या वर्षाचं गृहीत धरलं जातं तर तु सध्या दोन हजार एकवीस बावीस हे आर्थिक वर्ष सुरू आहे म्हटल्या म्हटल्यानंतर तुम्हाला दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षातील तुमचं उत्पन्न तुम्हाला माहीत असणार आहे आत्ताच्या लागू आर्थिक वर्षाचं कसं माहीत होईल कारण हे आर्थिक वर्ष एकतीस मार्च दोन हजार बावीसमध्ये संपणार आहे मग एकतीस मार्च दोन हजार एकवीसपर्यंतचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला माहीत आहे मग तुम्ही ज्यावेळेस तलाट्याकडे जाता त्यावेळेस तलाटी तुम्हाला एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस या कालावधीतील तुमचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला त्याचा दाखला देणार मग तो दाखला घेऊन तुम्हाला तहसीलमध्ये जायचं आहे किंवा महाईक सेवा केंद्रात जायचं आहे तिथून तुम्ही अप्लाय करू शकता साधारण तीस दिवसाच्या आत तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळेल किंवा लवकरात लवकर मिळतं कधी कधी ते दहा पंधरा दिवसात पण मिळतं आणि ते प्रमाणपत्र इश्यू झाल्यानंतर तुम्ही एम पी सीची प्रोफाईल अपडेट करा याबरोबरच आपण इथं सर्व शंका क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे याशिवाय तुमच्या काही अजून शंका असतील तर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लिंक दिलेले आहे त्याचबरोबर टेलिग्राम आय डी दिलेला आहे त्यावर मेसेज करू शकता तुम्हाला प्रत्येक मॅसेजचं उत्तर दिलं जाईल आणि हा व्हिडिओ पाहून तुमच्या सर्व शंका क्लिअर झाल्या असतील तर महास्पर्धा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या समाजबांधवांना हा मेसेज शेअर करा त्यांना डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढण्यासाठी खूप अडचणी येत आहेत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांना सपोर्ट करा याचबरोबर इतर आपण ऑथेंटिक माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहे त्याचबरोबर आगामी काळात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनं चालू घडामोडी विथ जी एस फॅक्ट्स आपण रेग्युलरली या चॅनलवर अपडेट करत असतो थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा